रंगेकरांचं असं मत आहे आतापर्यंत की मला काँग्रेसचा कुठल्याचा लीडरचा चेहरा नको, राहुल गांधींचा चेहरा नको. ते बांधून ठेवायला पाहिजे होतं काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना की ठीक आहे, आणि दुसऱ्या फळीतलं जे नेतृत्व आहे त्याला संधी देऊन त्याला मोठं करायला पाहिजे होतं, ते तेव्हा झालं नाही. काँग्रेसला मानणारा वर्ग आहे फक्त मनी आणि निवडणुकीचं एक जिंकताना जे सगळं समीकरण असतं त्या समीकरण जुळवण्यात किंवा त्यांना ताकद देण्यात ही मंडळी कमी पडली. जर का धंगेकर मी एकला चालू रे, मी माझा मी असं का करत राहिले तर त्याचा खूप मोठा फटका त्यांना बसेल. जर का मनाने एखाद्याला जसं स्वीकारावं लागतं ना, तसं कसब्यातल्या काँग्रेसी पण त्यांना अजून स्वीकारलेलं नाही. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे पण काँग्रेसमधला जो इगो आहे पदाधिकाऱ्यांचा तो काही सुटत नाहीये. पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा चर्चेचा विषय आहे पुण्यात काँग्रेसला नवसंजीवनी मिळते का, आणि या मुद्द्यावर चर्चा करायला आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे सुनील भावे, पुढारी न्यूजचे पांडुरंग सांडभोर आणि सकाळचे ब्रिजमोहन पाटील. सर सगळ्यांचं तुमचं स्वागत आहे. डायरेक्ट मुद्द्याला सुरुवात करतो. मध्यंतरी आता 2 दिवसापूर्वी धीरज घाटे विरुद्ध काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यात ठसल झाली, आणि त्या ठसलमध्ये एक गोष्ट निरीक्षणात अशी आली की भाजपचे कार्यकर्ते जेवढे होते तेवढ्याच संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते दिसत होते. म्हणजे 2014 पासून जर का आपण परिस्थिती बघितली तर अख्ख्या देशभरामध्ये काँग्रेसची वाताहत झाली होती, तारांबळ उडाली होती. पुण्यातही तीच परिस्थिती होती. एकेकाळी सुवर्णकाळ पुण्यात असलेला काँग्रेस 2014 नंतर त्याला उतरती कळा लागली होती. पण रवींद्र धंगेकरांच्या रूपाने काँग्रेसला एक चेहरा मिळाला कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये, आणि त्यानंतर पुन्हा एकदा काँग्रेसला नवसंजीवनी मिळते का अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली. तर खरंच अशी परिस्थिती आहे का? काँग्रेस भवनात रेलचेलही वाढलेली आहे. तर मला तुमच्या सगळ्यांचं या मुद्द्यावर मत ऐकायला आवडेल की काँग्रेसला पुण्यात नवसंजीवनी मिळते का. आपण असं सुरुवात करूया इकडनं. मला असं म्हणणं आहे की रवींद्र धंगेकरांमुळे काँग्रेसला नवसंजीवनी मिळते, कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच खूप उत्साह निर्माण झालेला आहे, त्यांना आपण काहीतरी करू शकतो, आपलं काहीतरी होऊ शकतं हा एक त्यांना विश्वास त्यांना आत्तापर्यंत आलेला आहे. पण परत अडथळा येतो जी की वरच्या पदाधिकाऱ्यांची जी फळी आहे त्याच्यामध्ये मात्र अजून तो त्यांना माहिती आहे की आपलं चांगलं होऊ शकतं, पण त्यांच्यातला जो इगो आहे तो अजून तो संपत नाही आहे. त्याच्यामुळं रवींद्र धंगेकर आलेले असले तरी त्यांना ते काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना तेवढं स्वीकारत नाही आहेत, आणि काँग्रेसचे पदाधिकारी पण त्यांना स्वीकारत नाहीत. हाच एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे जे की लोकसभेच्या निकालामध्ये पण दिसून आला, आणि त्यांना जे 1.25 लाख मतांनी जवळपास ते पडले तर त्याच्यामध्ये ते एक कारण आहे की त्यांचं पदाधिकाऱ्यांमध्ये कम्युनिकेशन नाही आहे, खाली कार्यकर्ते त्यांना कार्यकर्त्यांमध्ये आहे. म्हणजे जेव्हा नाना पटोले काँग्रेस भवनमध्ये सगळ्या लोकसभेचा आढावा घेण्यासाठी आलेले होते तेव्हा बूथवाईज त्यांनी शिवाजीनगरमध्ये काय झालं, कॅन्टोनमेंटमध्ये काय झालं, कसब्यामध्ये काय झालं, तेव्हा ही सगळी मात्र धंगेकर आणि काँग्रेसचे महत्त्वाचे पदाधिकारी ह्यांच्यामध्ये खूप मोठा कम्युनिकेशन गॅप होता हे त्यातनं लक्षात आलं. हे नाना पटोलेंना पण कळालं की मग शेवटी नाना पटोलेंना सांगावं लागलं की हे तुम्ही सगळी घाण करून ठेवलेली हातातली जागा तुम्ही घातली आपली, तर हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे, आणि कोण मी म्हणत असेल ज्यांना वाटत असेल की मी म्हणजे काँग्रेस मी म्हणजे खूप जुना पदाधिकारी तर हे असलं काही नाही, मी सगळ्यांना सरळ करणार. त्यांनी असाही त्यांना बैठकीत इशारा द्यावा लागला. तर मला वाटतं की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे पण काँग्रेसमधला जो इगो आहे पदाधिकाऱ्यांचा तो काही सुटत नाही आहे. त्याच्यामुळं हातात आलेला पराभव जो आहे म्हणतोच ना, तर म्हणजे हातात आलेला विजय तो पराभवामध्ये परिवर्तित होतोय, तर असंच काहीतरी भविष्यात परत वाटू शकतो होऊ शकतं असं मला वाटतं. मला वाटतं पुणे काँग्रेसमध्ये आता जो उत्साह जाणवतोय याची खरी सुरुवात तर वर्षभरापूर्वी जी कसबा निवडणूक झाली पोटनिवडणूक, त्या पोटनिवडणुकीत धंगेकरांच्या रूपाने जो काही चमत्कार घडला किंवा विजय मिळवला तर ती खरी सुरुवात होती. आता पुण्यातल्या काँग्रेसमध्ये चैतन्य दिसत आहे का, याचं कारण धंगेकर आहे का? मला वाटतं या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. एकंदरीत महाराष्ट्रात किंवा देशात ज्या पद्धतीचं चित्र बदलते सध्या, म्हणजे बघा की ह्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किमान 99 जागांपर्यंत गेली, राहुल गांधींची जी प्रतिमा बदलली भारत जोडो यात्रेनंतर, आणि एक लीडर म्हणून राहुल गांधी आता इस्टॅब्लिश झालेत, किंबहुना संसदेत त्यांनी ज्या पहिल्याच दिवशी जे भाषण केलं ज्या पद्धतीने त्यांनी आक्रमकपणा दाखवला आणि त्यांची बॉडी लँग्वेज सांगत होती, त्याचा एक कुठंतरी मला वाटतं उत्साह खालच्या काँग्रेसच्या पार कार्यकर्त्यांपर्यंत दिसतोय. सर्वात म्हणजे महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या काँग्रेसला जे यश मिळालं जे त्यांच्या नेत्यांनाही अपेक्षित नव्हतं, 1 जागेवरून 13 जागा, सहानुभूती कुणाला होती तर पवार ठाकरेंना, आणि यश मिळालं काँग्रेसला. महाराष्ट्रात यश मिळालं आहे, देशात राहुल गांधींच्या रूपाने नेता मिळाला आहे, आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पुण्यातसुद्धा जे काही चित्र बघायला मिळालं की 3 लाख 3.25 लाखांचं मताधिक्य आपण 1.25 लाखावर आणलं, कुठंतरी मला वाटतं पराभव झाला तरी पराभवात सुद्धा पॉझिटिव्हनेस जो आहे तो बघायला मिळाला,
आत्ता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर आहे. काँग्रेस किमान 4 जागा लढवेल 3 जागा लढवेल तर 3 पैकी 4 पैकी 3 जागासुद्धा काँग्रेस जिंकू शकतो. म्हणजे पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघ असेल, पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात काँग्रेसला 15,000 मताधिक्य मिळालं, शिवाजीनगरला भाजपला मताधिक्य मिळालं पण त्या अवघत 3,000 मताधिक्य आहे. हे दोन मतदारसंघ कसबा मतदारसंघात निश्चितपणे धंगेकर मागं राहिलेत, पण ही देशाची निवडणूक म्हणून कदाचित मोदींकडे पाहिलं गेलं असेल, त्यामुळं तिथेही काँग्रेसला विश्वास आहे. 3 जागा सरळपणे जिंकू शकतात, त्यामुळं हा उत्साह वाढायला ही जी काही कारणं आहेत की पुण्यातलं धंगेकरांच्या रूपाने मिळालेला एक नेता असेल, महाराष्ट्रात मिळालेलं यश असेल किंवा नेता म्हणून राहुल गांधींची जी काही प्रतिमा आता निर्माण होती आहे, या सगळ्यांचा परिपाक परवा घाटे आणि शिंदे यांचा जो काही वाद झाला आणि काँग्रेस भवनमध्ये आपण जे काही चैतन्य किंवा जी फाईट करण्याचं स्पिरिट निर्माण झाले तर त्या भावनेतून झाले. वर्षभरापूर्वी पण काँग्रेस भवनावर भाजपच्याच कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता पण त्याच्या कुठं रिॲक्शन उमटल्या नव्हत्या, कारण लढाईचं कुणाचं म्हणजे एक नेता लागतो, म्हणजे कुणी असेल जे सैन्य असेल त्या सैन्याला एक नेता लागतो. मला वाटतं पुण्यातही तो नेता मिळालाय आणि देशातही मिळालाय, याचा तो परिपाक परवा काँग्रेस भवनमध्ये पाहायला मिळाला. सर, या मुद्द्याला धरूनच मला थोडं तुम्हाला मागे घेऊन जायचंय. 1996 पासून जर का विचार केला, म्हणजे आपण सुरेश कलमाडींचा सगळा कालावधी आपण बघूया काँग्रेसचा, तर 3 ते लोकसभेचे खासदार राहिलेले, त्यांचा काळ असताना महानगरपालिकेतही बऱ्यापैकी पकड होती, राष्ट्रवादीचा उदय होत होता किंवा राष्ट्रवादीचा पकड मिळत होती, पण काँग्रेस काही कमी नव्हती शहरामध्ये. जर का तो सुवर्ण काळ खरंच होता का पुण्याचा काँग्रेसचा, त्याला धरून आत्ताच्या लोकसंख्येबद्दल तुम्हाला 100% मला असं वाटतं 2 बाजू आहेत ह्याला. तेव्हाचा काँग्रेसचा सुवर्णकाळ होता का असं जर का आपण विचारलं तर आपण 100% असं म्हणू शकतो की हो, तो काँग्रेसचा सुवर्णकाळ होता. 1991 ते 2007 मला वाटतं हे सलग 15 वर्ष काँग्रेसची पुणे महापालिकेवर एक हाती सत्ता होती. म्हणजे त्यांना कुठल्या कुबड्यांची गरज होती, म्हणजे कुठल्याही इतर पक्षाची गरज होती असं अजिबात नाही. आणि त्याला सर्वस्वी कारणीभूत हे सुरेश कलमाडींचं तेव्हाचं नेतृत्व होतं, जे अर्थातच तुम्ही म्हणलात तसं पुण्याचे माजी खासदार होते. 91 अर्थातच अण्णा जोशी होते, भाजपचे खासदार होते लोकसभेमध्ये, पण त्याच्यानंतर सुरेश कलमाडींनी जी लोकसभा ताब्यात ठेवली ती 96 ते 98 आणि त्याच्यानंतर 2004 ते 2014 अशी सलग 10 वर्ष. आणि त्या काळामध्ये ज्याला आत्ता जसं पांडुरंग म्हणला की एक नेता लागतो, तसं त्यांनी काँग्रेसला पूर्ण बांधून ठेवलं होतं. म्हणजे मला अजूनही आठवतं जशी आत्ता पुण्याचे नवीन खासदार जे आहेत मुरलीधर मोहोळ हे पुण्यात आल्यानंतर जशी विमानतळावर गर्दी आत्ता झाली त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पट गर्दी कलमाडी जेव्हा पुण्यात यायचे खासदार म्हणून केव्हा येऊ देते, म्हणजे राष्ट्रकुल युवा स्पर्धेनंतर येऊ देत, खासदार म्हणून निवडून आल्यानंतर मग दिल्लीत शपथ झाली आणि मग येऊ देत, त्यावेळेला पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची एवढीच गर्दी विमानतळावर व्हायची. आणि असंच आत्ता हे ओपन जीपचं आणि ह्याचं खूप मोठं फॅड आहे, पण कलमाडी तेव्हा त्या अशा ओपन जीपमधनं पूर्ण विमानतळापासून काँग्रेस भवनपर्यंत मोठ्या जल्लोषात यायचे. आणि काँग्रेस भवनमधली गर्दी तर म्हणजे तुम्ही आत्ता इमॅजिन पण करू शकत नाही एवढी गर्दी काँग्रेस भवनमध्ये कलमाडींसाठी व्हायची. त्याच्यामुळे एक मुखी जे नेतृत्व आहे ते 100% लागतं. ते काँग्रेसमध्ये त्यांनी अनेकांना संधी दिली खासदार म्हणून, म्हणजे महापौर असताना त्यांनी अनेक वेगवेगळ्या लोकांना संधी दिली, महिलांना संधी दिली, त्याच्यामुळे ते जे खालची फळी लागते ज्याला दुसरी फळी आपण म्हणतो ती बऱ्यापैकी त्यांच्या काळात तयार झाली. त्याच्यानंतर मात्र तेव्हाही गटट होतेच काँग्रेसमध्ये, ते कायमच सगळ्याच पक्षांमध्ये असतात. जेव्हा पक्ष मोठा असतो तेव्हा त्याला आपण बाजूला धरू शकत नाही, पण तरीसुद्धा एक ज्याला लोहचुंबक म्हणतो ते लोहचुंबक सुरेश कलमाडी होते. आणि 2008 पुण्यात जेव्हा राष्ट्रकुल युवा स्पर्धा झाल्या त्याच्यानंतर त्यांचा जो थोडासा रहास आपण ज्याला म्हणतो तो होऊ लागला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा मनमोहन सिंग सरकारमध्ये त्यांच्यावर दिल्लीतल्या युवा स्पर्धांमध्ये आरोप झाले खूप मोठे त्या सगळ्याच्या, त्याच्यानंतर मात्र मग पूर्ण आणि त्या सरकारवर पण आरोप झाले. त्याच्यानंतर जे बांधून ठेवायला पाहिजे होतं काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना की ठीक आहे आणि दुसऱ्या फळीतलं जे नेतृत्व आहे त्याला संधी देऊन त्याला मोठं करायला पाहिजे होतं ते तेव्हा झालं नाही. आणि अर्थातच त्याला पुन्हा काय प्लस मायनसेस पॉईंट असतात, तेव्हा भाजपचा अचानक खूप उदय झाला होता आणि ती सगळी एक हाती सत्ता भाजपला मिळाली. त्याच्यानंतर जे काँग्रेस पूर्ण काय खालती खालती ज्याला आपण म्हणतो ना की इकॉनॉमिक्समध्ये जी टर्म आहे बूमला पोचायचा आणि त्याच्यानंतर डायरेक्ट पुन्हा एकदा राहत सुरू होतो ते काँग्रेसचं झालं होतं. मला मी जर का चुकत नसेल तर आता शेवटच्या महापालिकेत काँग्रेसचे फक्त 9 नगरसेवक होते, त्याच्यामुळे हे खूपच कमी आहेत की जे 65 नगरसेवक होते एकेकाळी काँग्रेसचे तिथून ते सिंगल डिजिटमध्ये आले होते, हे खूपच अगदी वाईट होतं. पण आता हे जवळ जसं म्हणलं तसं की नवसंजीवनी मिळेल का काँग्रेसला हे येणाऱ्या काळात ठरेल. म्हणजे जसं पांडुरंग म्हणला की विधानसभेमध्ये ते कसं यश मिळवतात, त्याच्यानंतर महापालिकेत समजा त्यांना चांगलं यश मिळालं किंवा ते तिथे कशी फाईट देतात त्याच्यावर ठरेल. आत्ता नुसत्या लोकसभेने ते ठरणार नाही, कारण आत्ता रवींद्र धंगेकर हाच चेहरा होता काँग्रेसपेक्षा सुद्धा. आणि जसं आता ब्रिजमोहन म्हणला तसं काँग्रेस आणि उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये अजिबात सख्य नव्हतं, ते अनेक पातळ्यांवर जाणवत होतं, अनेक ठिकाणी ते जाणवलं.
आणि त्याच्यामुळे ते एक जिन्सी जो प्रचार आहे तो झाला नाही. म्हणजे काँग्रेस भवनमध्ये मी ह्याच्या आधीच्या जवळ जो 4 इलेक्शन कव्हर केल्या, अख्ख्या लोकसभेमध्ये सगळी प्रचार यंत्रणा आहे ती काँग्रेस भवनमधनं हलायची. अगदी 2014 विश्वजित कदम असतील, 2019 मोहन जोशी असतील, ज्यावेळेला तसं चित्र दिसलं नाही. रवींद्र धंगेकरांनी एक पॅरलल प्रचार यंत्रणा राबवली होती की ज्याचा काँग्रेसच्या पारंपरिक कार्यकर्ते त्यांना भयंकर धक्का बसला की अरे असं कधी इलेक्शन होत नाही वगैरे वगैरे अशा स्वरूपात. मग बाकी ती त्याच्यामुळे ते नवसंजीवनी आपण इतक्या लवकर म्हणायचं का, तर त्याला मला असं वाटतं अजून 4 महिने थांबूया आणि ऑक्टोबर नंतर म्हणता येईल. धंगेकरांचा कॉमन मुद्दा आता आहे काँग्रेसच्या बाबतीत बोलत असतात, त्याच मुद्द्याकडे मला यायचं होतं. गटगटाचं राजकारण काँग्रेसमध्ये पूर्वीपासून होतं, ते आत्ताही 10 दिवसांपूर्वी दिसलं. 2 गटांमध्ये हाणामारी झाली, नाना पटोले पुण्यामध्ये असताना ती झाली. त्यानंतर म्हणतात की त्याच्याशी धंगेकरांचा काही संबंध नाहीये किंवा धंगेकर हा काही मुद्दा नव्हता हाणामारीचा, काय झालं काहीच अजून क्लिअर नाहीये. पण धंगेकर हा फॅक्टर स्वतंत्र म्हणून विचार करायचा झाला, म्हणजे फक्त स्वतंत्र धंगेकर, त्या माणसाची कमाल होती विधानसभेत कसब्याच्या वेळी म्हणा किंवा आता लोकसभेत म्हणा, की काँग्रेसचं सुद्धा केडर थोडंफार ऑन झालं होतं आणि त्यांना तिथे मदत करत होते. म्हणजे धंगेकरला काँग्रेसपासून वेगळं करता येतंय आता, हा काँग्रेससाठी प्रॉब्लेम असू शकतो का येणाऱ्या काळामध्ये? धंगेकरांना काँग्रेसपासून वेगळं करणं असं अजून मला वाटते की ते काँग्रेसमध्ये आलेत पण पूर्ण आले हेच मला आणखीन ती शाश्वती येत नाही धंगेकरांबद्दल. की म्हणजे धंगेकर काँग्रेसमध्ये राहतील का, पक्ष सोडून जाणार राहतील, पण परत जे म्हणतोय ना की ते मिक्सअप व्हायला पाहिजे ना सगळं, ती भेळ तयार व्हायला पाहिजे छान एक, ती अजून होत नाही आहे. जसं की आता मी कसब्याचंच उदाहरण देतो तुम्हाला की कसब्याच्या त्यांना पोटनिवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 8 एका बूथवर जवळपास 500-600 मतांचं लीड होतं आणि तिथंच ते आता एकदम 100 ते मायनस गेले. तिथं काँग्रेसचे माजी नगरसेवक होते, त्या काँग्रेसच्या नगरसेवकाच्या बूथवर त्यांना लीड मिळालं, पण शेजारी नगरसेवक म्हणतो किमान त्याचा 20-25 बूथवर कमांड असते, तर शेजारच्या बूथवर मात्र लगेच भाजपला लीड मिळालं, जिथे की विधानसभेच्या वेळेस तिथे काँग्रेसला लीड होतं. तर मत स्विंग होत आहेत. आपण जो म्हणतोय की हे काँग्रेसचा वोटर आहे, तिथं धंगेकरांना जर आत्ता लोकसभेला लीड मिळालं नसेल तर थोडीशी कुठेतरी आणखीन गडबड आहे. ह्याच्यात दोन्हीकडनं गडबड आहे. फक्त म्हणतो की धंगेकरांनी अजून पण सांगतो, धंगेकरांचं असं मत आहे आत्तापर्यंतचं की मला काँग्रेसचा कुठल्याचा लीडरचा चेहरा नको, राहुल गांधींचा चेहरा नको. त्यांनी ते लोकसभेमध्ये दाखवून दिलं की ते फारच चेहरा वापरायचा नाही, फक्त त्यांना तो पाहिजे तो पंजा पाहिजे, निशान पाहिजे तो फक्त पक्षाचा, आणि तेवढ्यावरच त्यांना सगळं काबीज करायचं असं होत नाही. कारण की काँग्रेसमध्ये अजून पण काही झालं तरी पक्षश्रेष्ठी गांधी कुटुंब ह्याला खूप महत्त्व आहे. जोपर्यंत तुम्ही त्यांचं कौतुक जाहीररित्या करू शकत नाहीत ना, तोपर्यंत तुम्हाला काँग्रेसमध्ये लोक स्वीकारू शकत नाहीत. हे अजूनपर्यंत धंगेकरांमधला एक तो त्यांनी स्वतःमध्ये ती उणीव का ठेवलेली आहे, डीएनए बाकी सगळं ते मस्त बोलतात, मात्र तिथं मात्र त्यांची गडबड होतीये. म्हणजे कुठं जरी काय झालं ती मात्र त्यांची गडबड होती. म्हणजे आपण आत्ता जे पाहिलं की पोर्शे प्रकरण झालं, तो मुद्दा राहुल गांधींनी इथे धंगेकरांनी उचलला, तो राहुल गांधींनी तिकडे उचलला. खरं तर त्याच्यानंतर धंगेकरांनी उलट आणखीन हे ठेवायला पाहिजे की राहुल गांधींनी पण पुण्यातला मुद्दा उचलला, थोडंसं जे काही पाहिजे ना पक्षाला पण क्रेडिट दिलं पाहिजे काही गोष्टींचं स्वतः घेता घेता, तर ते अजून धंगेकरांकडनं होत नाही आहे. परवा जे तुम्ही म्हणता असं जे आंदोलन झालं सकाळी, एक जे आंदोलन झालं कसब्यामध्ये झालं भिडे गुरुजींच्या विरोधात की त्यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून, पण तेव्हा तिथे धंगेकर उपस्थित नव्हते, ते विधिमंडळात होते. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अरविंद शिंदेंनी आक्रमकपणे येऊन कसब्यात आंदोलन करणं हे मला फार विशेष वाटलं, कारण की ती धंगेकरांच्या पिचवर येऊन शिंदे खेळलेले आहेत आणि जे घाटेंबद्दल जे काही बोलले की त्यांच्या मरणावर टपल्यासारखं त्यांनी जे वक्तव्य केलं, हा म्हणते की कसब्याचं ते थोडं अँगल आहे भाजपच्या इच्छुकांमध्ये, पण कुठेतरी घाट्यांना हवा द्यायचा विषय केलेला आहे, कारण की इतर इच्छुकांच्या तुलनेत घाट्याचा सध्या भाजपमध्ये त्यांना पुढे आणता आलं पाहिजे. हे थोडंसं मला एक वेगळा अँगल त्याच्यामध्ये वाटतो की घाट्यांना हे सगळं पथ्यावर पडतंय का असा एक मला त्यात वाटतोय. आणि धंगेकरांनी अजून आणि काँग्रेसनी एकत्र व्हायला पाहिजे, तर आणखीन तुम्ही जे म्हणताय तर संजीवनी मिळेल का, तर त्याच्या उद्यापर्यंत आपल्याला जाता येऊ शकेल. मला सर पांडुरंग सर तुम्हाला असं विचारायचं की धंगेकरांना बाजूला केलं समजा आपण असं धरून चालू की धंगेकर अजूनही राहणार काँग्रेससाठी, तर काँग्रेस पुण्यात काय उरते आता या काळामध्ये? मला वाटतं हे निश्चितपणे आपल्याला कबूल करावं लागेल, मान्य करावं लागेल की आत्ता जी का पुणे शहर काँग्रेसला जी काही झळाली मिळाली किंवा एक मनोबल वाढलं त्याच्यात धंगेकरांचा वाटा खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्या परिस्थितीत 2014 देशात मोदी लाट आली आणि मोदी लाटेत काँग्रेसची जी काही बिकट अवस्था झाली, तर त्यात पुणे काँग्रेससुद्धा म्हणजे अगदीशा वताहत झाली काँग्रेसची. कसबा पोटनिवडणुकीने धंगेकरांनी जो काही विजय मिळाला त्याच्यामुळे निश्चितपणे शहर काँग्रेसचा उत्सव वाढवला, म्हणजे केवळ कसबाच नाही तर अन्य मतदारसंघातही त्याचं हे वाढलं.
पण हा विजय काय केवळ धंगेकरांचा होता का? तर अजिबात नाही. त्याला काँग्रेसही तेवढेच काँग्रेसची साथ होती. महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, त्यांची साथ होती. आत्ताच्या निवडणुकीत सुद्धा दंगेकरांना जी काही मतं मिळाली, म्हणजे त्यांचा 1.25 लाख मतांनी पराभव झाला, पण त्यांना जे काही यश मिळालं त्याच्यात काँग्रेसचा सुद्धा मोठा वाटा आहे. एकट्या धंगेकरांच्या चेहऱ्यावर काही एवढं मताधिक्य मिळालं नाही. आता आपण असं म्हणू की समजा धंगेकर काँग्रेसमध्ये राहणार नाही किंवा गेले नाही, तरी काय काँग्रेसची परिस्थिती फार वाईट होईल अशी काही परिस्थिती नाही आहे. कारण मला एक लक्षात घ्या, 2014 ठीक आहे मोदी लाट होती, 2019 शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोनमेंट ह्या जागा फक्त 4,000 ते 4,500 मतांनी काँग्रेसनी गमावल्या. त्यावेळेससुद्धा त्या जागा काँग्रेसला जिंकण्याची संधी होती, पण नेहमीप्रमाणे काँग्रेसचं पाडापाडीचं राजकारण. आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे काँग्रेसला कोणी नेता नव्हता. म्हणजे शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दत्ता भैरट 4,500 मतांनी पराभूत झाले, पण त्या मतदारसंघातले किमान 10 चांगले मातब्बर लोक ऐन निवडणुकीत भाजपमध्ये गेले होते. म्हणजे मी तुम्हाला नावं सकट सांगेल की माजी उपमहापौर मुकारे आलगुडे, ज्यांचं एक चांगलं वलय असेल, माजी महापौर दत्ता गायकवाड असतील, खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाचे 4 नगरसेवक असेल, माजी राज्यमंत्री छाजेड यांचे चिरंजीव असतील, की ज्यांना महापालिका निवडणुकीत 10,000 मतं होती, किमान या विधानसभा निवडणुकीत त्यांचं स्वतःचं तरी 5,000 मतं 500 तरी मतं ते फिरू शकले असतील. म्हणजे ही जर लोकं काँग्रेसने ठेवली असती किंवा त्यांना ऐनवेळी किमान थांबवण्याचे प्रयत्न केले असते, तर दत्ता भैरट 10,000 मतांनी निवडून आले असतील. हीच अवस्था आपली पुणे कॅन्टोनमेंटला सुद्धा बघायला मिळाली होती. रमेश बागवे लढत होते, पण त्यांच्याबरोबर रशीद शेख असतील, सुधीर जानजोता असेल, ही जी काही काँग्रेसची मंडळ होती ते आयत्यावेळी भाजपमध्ये गेली. म्हणजे याचा अर्थ काय, काँग्रेसला मानणारा वर्ग आहे, फक्त मनी आणि बाकीच्या गोष्टी असतील. निवडणुकीचं एक जिंकताना जे सगळं समीकरण असतं, त्या समीकरण जुळवण्यात किंवा त्यांना ताकद देण्यात ही मंडळी कमी पडली. आजही हे काही मतदारसंघ आहेत की जिथं काँग्रेसची ताकद चांगली आहे. दंगेकरांमुळे त्याला संजीवनी मिळाली, ताकद मिळाली, पण दंगेकर म्हणजे काँग्रेस हा गैरसमज मला वाटतं चुकीचा ठरेल. सर, मला ह्याच मुद्दा थोडं घेऊन पुढे जायचं होतं दंगेकरांच्या, की आत्ता जसं बीजेपीच्या बाबतीत सुद्धा लोकसभेत झालं की गिरीश बापटांनंतर सर्वव्यापी चेहरा बीजेपीकडे नव्हता, पण आता मुरलीधर मोहोळ निवडून आले, कदाचित ते पुण्यात बीजेपीचा चेहरा म्हणून पुढे एस्टॅब्लिश होऊ शकतात, अजून माहित नाही आपल्याला, अजून तसं बाबा हा बीजेपीचा नेता आहे पुण्याचा सर्वव्यापी. तुम्ही जसं म्हणालात की सुरेश कलमाडी हे एकसंध ठेवणारं नाव होतं काँग्रेसमध्ये, दंगेकर तसं होऊ शकतात का? म्हणजे DNA समजा जुळवून घेतले नाही पुढे भविष्यात काँग्रेसवर, तर दंगेकर हा काँग्रेसचा चेहरा पुण्यासाठी होऊ शकतो का? नाही, मी आता ब्रिजमोनी जसं सांगितलं तसं आपण आत्ता त्याच्यावर खूप मोठं कमेंट करणं हे आत्ता खूप धाडसाचं ठरेल. कारण काँग्रेसमध्ये मुळातच काँग्रेसमध्ये जे बाहेर न येतात त्यांना लगेच एवढ्या मोठ्या संधी मिळण्याची हे अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. जे दंगेकरांच्या बाबतीत आपल्याला सलग 2 अनुभवता आलं, एक तर ते पोटनिवडणुकीच्या आधी ते तर काँग्रेसचे सदस्य पण नव्हते, मला वाटतं सहयोगी सदस्य होते फक्त, त्याच्यानंतर ते सदस्य झाले, मग त्यांना पोटनिवडणूक त्यांनी जिंकली, त्याच्यानंतर त्यांना लोकसभेला पण तिकीट मिळालं. पण तरीसुद्धा जर का मनाने एखाद्याला जसं स्वीकारावं लागतं ना, तसं कसब्यातल्या काँग्रेसने पण त्यांना अजून स्वीकारलेलं नाही आहे. नाहीतर जसं आता आपण म्हणलं तसं की पोटनिवडणुकीत जिंकलेल्या एखाद्या उमेदवाराला लोकसभेमध्ये मताधिक्य मिळत नाही असं क्वचितच घडतं, अगदी क्वचित घडतं. तर हेच जसे मोदींची निवडणूक होती हे जरी मान्य केलं तरीसुद्धा, जसं ब्रिजमोहननी सांगितलं की त्यांच्याच वॉर्डातमध्ये आजूबाजूला त्यांना मदर का मताधिक्य मिळत नाही, तर हे त्यांना तर त्यांचा होल्ड आहे का, तर आहे कसब्यावर त्यांचा होल्ड बऱ्यापैकी आहे, त्यांच्या मतदारसंघामध्ये ते जिथे निवडून येतात तिथे आहे. पण जेव्हा तुम्हाला शहराचं नेतृत्व करायचं आहे किंवा तुम्हाला शहराचा म्हणून चेहरा व्हायचा आहे, तेव्हा तुम्हाला एका ठराविक मतदारसंघात गुंतून राहून चालत नाही, तुम्हाला सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे त्यांना आत्ता शहर अध्यक्ष जे आहेत अरविंद शिंदे, त्यांच्याशी सगळ्यात पहिल्यांदा जुळवून घ्यावं लागेल. आणि दुर्दैवाने त्या दोघांमध्ये फार सख्य आहे असं मला वाटत नाही. हे आता आपण लोकसभेला पण बघितलं आणि येणाऱ्या विधानसभेत पण मला असं वाटत नाही की त्याच्यापेक्षा काही वेगळं चित्र दिसेल. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला मोठं व्हायचं आहे तेव्हा आपल्याला फक्त आपण मोठं होऊन चालत नाही, तर आपल्याबरोबर आपल्या पक्षालाही मोठं करावं लागतं आणि काही कार्यकर्त्यांनाही मोठं करावं लागतं. त्याच्यामुळे जर का आणि काँग्रेसमध्ये जसं भाजपमध्ये जसं शहराध्यक्ष हे सगळ्यात मोठं पद आहे. म्हणजे आमदार खासदार जरी असला तरीसुद्धा त्या शहराध्यक्षाला जास्त मान आहे काँग्रेसमध्ये. त्याच्यामुळे जर का दंगेकर मी एकला चालू रे मी माझा मी असं जर का करत राहिले तर त्याचा खूप मोठा फटका त्यांना बसेल. आणि फक्त अरविंद शिंदे नाही, मग त्यांना कॅन्टोनमेंटमध्ये काही जणांना मदत करावी लागेल, त्यांना वडगाव शिरीमध्ये जाऊन काही जणांशी बोलावं लागेल, तसंच त्यांना शिवाजीनगरमध्ये, कदाचित कोथरूडमध्ये पण, त्याच्यामध्ये त्यांना किंवा पर्वतीमध्ये सुद्धा, अशा सगळ्याच मतदारसंघात त्यांना त्यांचं नेटवर्क वाढवावं लागेल. मला आत्ताच्या घडीला असं वाटतं की दंगेकर त्या ताकदीमध्ये खूप कमी आहेत, किंवा त्यांनी त्या ह्याच्यामध्ये ते जुळवून घेण्याची त्यांची मानसिकता आहे की नाही मला माहीत नाही. कारण मी आत्ता गेल्या 20 सहज इतिहास जर का बघितला तर 20 पण नाही, 2007 ते 2024 ते जवळजवळ 5 पक्षांमध्ये आहेत.
म्हणजे ते शिवसेनेत त्यांची सुरुवात झाली, मग ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये होते, मग ते अपक्ष म्हणून महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले, मग ते काँग्रेसमध्ये गेले. आणि खरं सांगायचं झालं तर गेल्या वर्षीच्या विधानसभेच्या आधी ते भाजपमध्येही जायला तयार होते. ते दुर्दैवाने झालं नाही म्हणून फक्त, पण ते भाजपच्या, आणि अनेक जण असं म्हणतात की कदाचित ते जाऊही शकतात भाजपमध्ये अजून, त्याच्यामुळे असं काही आपण सांगू शकत नाही. हे सगळे जर का गणितं बघितली तर मला असं वाटतं की त्यांना चेहरा म्हणून काँग्रेसने पुढे आणावं का, किंवा त्यांनी काँग्रेसचा चेहरा व्हायचा असेल तर त्यांना किती अजून मेहनत करावी लागेल, हे जरा खूप गोष्टी अजून काय आपण म्हणतो त्या पुढे आलेल्या नाही आहेत.